डॉक्टर रावसाहेब काळे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंद, जिल्हा अहमदनगर। तर आपण ऑनलाईन लेक्चर सिरीजमधील आठव्या लेक्चरचा अभ्यास करत आहोत। तर याच्यामध्ये प्रामुख्याने प्रकरण पहिलं, बँक व्यवसायाची उत्क्रांती, या प्रकरणातील शेवटचा पॉईंट आहे, त्याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। तर पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सातव्या लेक्चरला आपण प्रामुख्याने सूचित व्यापारी बँकांच्या संदर्भातील माहिती पाहिली आहे। तर आजच्या लेक्चरला आपण सूचित सहकारी बँकांची माहिती पाहणार आहोत। याच्यामध्ये प्रामुख्याने भारतातील सूचित सहकारी बँकांमध्ये नागरी सहकारी बँका व सूचित राज्य सहकारी बँका अशा दोन बँकांचा प्रामुख्याने समावेश होतो। त्यातील आपण पहिलाच पॉईंट अभ्यासणार आहोत, सूचित नागरी सहकारी बँका, त्यालाच आपण शेड्यूल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असं म्हणतो। म्हणजे एकंदरीत सूचित सहकारी बँकांच्या संदर्भात माहिती पाहत असताना त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट सूचित नागरी सहकारी बँका, शेड्यूल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स। तर नागरी भागातील लहान व्यावसायिक, त्याचबरोबर मध्यमवर्गीय पगारदार व्यक्ती आणि व्यापारी यांच्या कर्जाची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने नागरी भागात नागरी सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली। ती स्थापना प्रामुख्याने सहकार कायदा 1904 नुसार, या कायद्यानुसार नागरी सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली। नागरी सहकारी बँक म्हणजे काय? तर ज्या बँका शहराच्या ठिकाणी किंवा जास्त लोक वस्ती असणाऱ्या ठिकाणी, म्हणजे शक्यतो पुणे, मुंबई, सोलापूर अशा अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व बँकांना प्रामुख्याने नागरी सहकारी बँका असे म्हणतात। या नागरी सहकारी बँकांचं कार्य काय आहे? तर त्या ठिकाणी प्रामुख्याने की ज्या ठिकाणी नागरी सहकारी बँकांच्या संख्येच्या संदर्भात जर विचार करा तर मोठ्या प्रमाणात शहराच्या ठिकाणी या बँका स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात। म्हणजे जरी वाढत असल्या संख्या, तरी देखील आज जर आपण पाहिलं तर सूचित नागरी सहकारी बँकांची संख्या तशी पाहिली तर खूप मर्यादित असल्याचं आपल्याला सहज लक्षात येऊ शकते। म्हणजे भारतात अशा सूचित नागरी सहकारी बँकांची संख्या फक्त 52 आहे। म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शहरे आहेत, त्या शहराच्या ठिकाणी अनेक नागरी सहकारी बँका असल्याचं आपल्याला दिसून येत आहे, नागरी सहकारी पतसंस्था असल्याचं आपल्याला दिसून येत आहे, अनेक पतसंस्था सहकाराच्या माध्यमातून स्थापन झालेल्या दिसून येत आहेत। पण ना सूचित नागरी सहकारी बँकांची जर संख्या आपण पाहिली आज मितीला तर 52 इतकी आहे। म्हणजे ज्या बँकांचं भागभांडवल किंवा वसूल भागभांडवल जास्त प्रमाणात आहे अशाच नागरी सहकारी बँकांचं सूचित नागरी सहकारी बँकांच्या माध्यमातून त्या सूचीमध्ये, म्हणजे रिझर्व बँक कायदा 1934 सूची नंबर 2 किंवा यादीमध्ये समाविष्ट केलेलं आपल्याला दिसून येत। हे झालं सूचित नागरी सहकारी बँकांच्या संदर्भातील माहिती। त्यानंतर सेकंड पॉईंट आहे सूचित राज्य सहकारी बँक। तर राज्य सूचित राज्य सहकारी बँक कोणत्या ठिकाणी असते? प्रत्येक राज्याच्या ठिकाणी, म्हणजे भारतामध्ये अनेक राज्य आहेत, जवळजवळ भारतामध्ये 35 ते 37 राज्य आहेत संघराज्य, म्हणजे एकंदरीत प्रत्येक राज्याच्या ठिकाणी जी बँक स्थापन झालेली असते त्यालाच राज्य सहकारी बँक असे म्हणतात। मग अशा बँकांच्या संदर्भात देखील सूचित राज्य सहकारी बँकेलाच इंग्लिशमधून शेड्यूल स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असे म्हणतात। म्हणजे भारतातील शेतकऱ्यांच्या कर्जाची गरज भागवण्यासाठी सन 1904 कायद्यानुसार, सहकारी कायद्यानुसार सहकारी पतपुरवठा संस्थांच्या स्थापना भारतामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या। कारण त्यांच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून शेती कर्ज पुरवठ्याची जी काही
शेतकऱ्यांची जी काही गरज आहे ती भागवण्यासाठी प्रामुख्याने खऱ्या अर्थाने राज्य सहकारी बँकांची स्थापना किंवा पतसंस्थांची स्थापना झालेली आपल्याला सांगता येऊ शकेल. परंतु एकंदरीत जर आपण सहकारी शेती कर्ज पुरवठ्याची जर रचना पाहिली तर दोन प्रकारची रचना आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अल्प मध्यम कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांची रचना प्रामुख्याने करणार, म्हणजे शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं कर्ज देणे, शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचं कर्ज देणे, यासाठी खऱ्या अर्थाने सहकारी पतपुरवठा संस्थांची स्थापना देखील झालेली आपल्याला दिसून येईल. आज जर आपण पाहिलं तर सूचित राज्य सहकारी बँक त्यालाच शिखर बँक देखील म्हणतात, म्हणजे ज्या शहराच्या ठिकाणी न स्थापन होतात प्रत्येक राज्याच्या ठिकाणी जी सर्वोच्च बँक स्थापन होती त्यालाच राज्य सहकारी बँक असे म्हणतात. त्याला दुसरा शब्द देखील आहे त्याला शिखर बँक असे म्हणतात. त्याचबरोबर त्याच्या अंडर काम करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँका जिल्हा मध्यवर्तीच्या अंडर काम करणाऱ्या प्राथमिक सहकारी पतसंस्था अशा पद्धतीने स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर बँकांची जी काही स्थापना आहे ही स्थापना देखील प्रामुख्याने या पद्धतीने झालेली आहे. राज्य सहकारी बँक त्याच्या अंडर काम करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्या अंडर काम करणाऱ्या प्राथमिक सहकारी पतसंस्था विविध कार्यकारी स्वासाठी असतील वगैरे, म्हणजे गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्व सहकारी पतसंस्थांचा समावेश या ठिकाणी होतो. तर जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे काय तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशी बँक स्थापन झालेली असते त्याच बँकेला जिल्हा मध्यवर्ती बँक असे म्हणतात. प्राथमिक सहकारी पतसंस्था म्हणजे काय गाव पातळीवर ज्या सहकारी पतसंस्थेची निर्मिती झालेली असते त्याच पतसंस्थेला प्राथमिक सहकारी पतसंस्था असे म्हणतात. आणि राज्य सहकारी बँका आणि प्राथमिक सहकारी बँका यांच्यातील दुवा म्हणून ज्या बँकेकडे पाहिलं जातं त्याच बँकेला जिल्हा मध्यवर्ती बँक असे म्हणतात. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर गाव पातळीवर प्राथमिक सहकारी पतसंस्था विविध कार्यकारी स्वसाठ्या अनेक पतसंस्थांचा समावेश त्या ठिकाणी झालेला असतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य स्तरावर राज्य सहकारी बँका त्याला शिखर बँक म्हणतात अशा बँकांची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. शेतकऱ्याला प्रामुख्याने अल्प मुदतीचं कर्ज असेल, मध्यम मुदतीचं कर्ज असेल आणि दीर्घ मुदतीचं कर्ज असेल, या कर्जाचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा पातळीवर प्राथमिक सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँका आणि राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँका या मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रामुख्याने आपण जर गाव पातळीवर देखील पाहिलं चार पाच गावांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक चार पाच गावांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थापना प्रामुख्याने झालेली आपल्याला दिसून येते आणि या बँका मोठ्या प्रमाणात कार्यरत. आज जर आपण पाहिलं तर भारतातील जवळजवळ 70% क्षेत्र ही सहकारी बँकांनी व्यापलेलं आपल्याला दिसून येते. सहकारांनी त्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, प्राथमिक सहकारी पतसंस्था, जवळजवळ 70% कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना प्रामुख्याने सहकार क्षेत्राच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अल्प मुदतीचं कर्ज शेतकऱ्यांना द्यायचं असू द्या, मध्यम मुदतीचं कर्ज द्यायचं असू द्या किंवा प्रामुख्याने दीर्घ मुदतीचं कर्ज द्यायचं असू द्या, विविध कार्यकारी स्वसाठीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीच्या माध्यमातून कर्ज घेता येऊ शकतं. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही जनजीवन आहे ते अतिशय सुरळीत चालल्यास सहकार क्षेत्राचाच मोठ्या प्रमाणात वाटा असल्याचं देखील आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करायचं आहे. राज्य पातळीवर कार्य करणाऱ्या राज्य सहकारी बँकांची जर संख्या पाहिली सूचित तर ती संख्या फक्त 31 आहे. त्यापैकी 16 बँका सूचित बँक आहेत, सॉरी राज्य सहकारी बँकांची संख्या फक्त 31 आहे आणि त्यापैकी 16 बँका ही सूचित राज्य सहकारी बँका असल्याचं आपल्याला सांगता येऊ शकते.
राज्य सहकारी बँकांनी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिले. म्हणजे राज्य सहकारी बँका आहेत ते जिल्हा मध्यवर्ती बँकांना मोठ्या प्रमाणात कर्ज देते आणि या बँका प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँका प्राथमिक सहकारी पतसंस्था विविध कार्यकारी सोसायटींना मोठ्या प्रमाणात कर्ज देत असतात. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं मी सुरुवातीला सांगितलेला की राज्य सहकारी बँका आणि प्राथमिक सहकारी पतसंस्था असतील किंवा विविध कार्यकारी सोसायटी असतील यांच्यामधला दुवा म्हणून किंवा समन्वय आधारित बँक म्हणून ज्या बँकेकडे पाहिलं जातो तिलाच जिल्हा मध्यवर्ती बँक असे म्हणतात. म्हणजे समन्वय साधण्याचं काम देखील प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात जिल्हा मध्यवर्ती बँका करत असल्याचं आपल्याला सांगता येऊ शकेल. तसेच सहकारी चळवळीच्या विकासामध्ये त्यांची महत्वाची भूमिका देखील या बँका महत्वाची भूमिका देखील पार पाडतात हे देखील आपल्याला सांगता येऊ शकेल. सूचित राज्य सहकारी बँकांनी सन 2001 व 2002 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 34,220 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा प्रामुख्याने केल्याचं सांगता येऊ शकेल. म्हणजे 2001 व 2002 मध्ये राज्य सहकारी बँकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांना 34,220 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा केल्याचं आपल्याला सांगता येऊ शकेल. त्याचबरोबर राज्य सहकारी बँक व्यवसायासाठी लागणारं भांडवल असेल ती भांडवल प्रामुख्याने भागाची विक्री करून लोकांच्याकडून ठेवी स्वीकारून आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकांकडून कर्ज घेऊन ते भांडवल मोठ्या प्रमाणात जमा करण्याचं काम राज्य सहकारी बँका करत असल्याचं आपल्याला सांगता येऊ शकेल. म्हणजे एकूण भांडवलापैकी 50 ते 90% भांडवल बँकाने कर्ज रूपानेच उभारलेलं असल्याचं आपल्याला सांगता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी या परिसरातील आहोत कारण आपल्याला माहित आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहराच्या ठिकाणी देखील प्रामुख्याने आपण पाहतो. जशा शहराच्या ठिकाणी नागरी सहकारी पतसंस्था किंवा बँकांची निर्मिती झालेली असते त्याच पद्धतीने जिल्ह्याच्या ठिकाणी विचार करतात तालुक्याच्या ठिकाणी देखील आपण पाहतो कोणत्या ग्रामीण तालुके जे आहेत त्या ठिकाणी कोणत्या बँकेची तर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांची निर्मिती झालेली दिसून ती शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही. त्या बँका किंवा पतसंस्था कोणाला कर्ज पुरवठा करतात की लहान व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत लहान लहान उद्योजक आहेत हॉटेलवाले असतील चहाची टपरे असणारे असतील म्हणजे लहान व्यावसायिकांना जे अल्प भूधारक शेतकरी यांना ते कर्ज पुरवठा करू शकत नाही. म्हणूनच त्यांच्या नावामध्ये ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था असं नाव आहे. पण प्राथमिक सहकारी पतसंस्था आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम हे राज्य सहकारी बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँका असतील तर प्राथमिक सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करत असल्याचं आपल्याला खास करून सांगता येऊ शकेल. सन 2005 साल मध्ये देशातील 31 राज्यांमध्ये सहकारी बँकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 48,260 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा केल्याचं आपल्याला सांगता येऊ शकेल. कारण ग्रामीण कर्ज पुरवठ्यामध्ये सहकारी कर्ज पुरवठ्याचे महत्वाचे कार्य किंवा स्थान असल्याचं आपल्याला सांगता येऊ शकेल. म्हणजे यामध्ये राज्य सहकारी बँका त्यांनाच आपण शिखर बँका देखील म्हणतो या सर्वोच्च स्थानी असल्याने बँकांच्या रचनेमध्ये देखील राज्य सहकारी बँकांची जो काही वाटा आहे तो अतिशय महत्वाचा आहे. राज्य सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँकांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करतात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका प्राथमिक सहकारी पतसंस्था आणि विविध कार्यकारी सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करत असतात. म्हणजे एकंदरीत जर आपण राज्य सहकारी बँकेची स्त्रीस्तरीय रचना जर पाहिली तर ती राज्य सहकारी बँका त्यांच्या अंतर काम करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँका आणि त्यांच्या अंतर काम करणाऱ्या प्राथमिक सहकारी पतसंस्था किंवा विविध कार्यकारी सोसायटी यांचं जे काही कार्य आहे ते कार्य अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं कर्ज द्यावायचं असेल तर त्याची मुदत निश्चितच
एक महिना ते एक वर्ष किंवा दीड वर्ष म्हणजे 18 महिन्यापर्यंत असते आणि ते कर्ज देखील लहान प्रमाणातच असतं. त्याचबरोबर मध्यम कर्ज पुरवण्याची मुदत जर आपण पाहिली तर 18 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंत असते. ते कर्ज देखील मध्यम स्वरूपाचंच असतं. आणि जे काही दीर्घ मुदतीचं कर्ज द्यायचं त्या कर्जाची रक्कम देखील मोठी असते आणि त्याची मुदत देखील 3 वर्षापेक्षा जास्त वर्षासाठी असते. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्य सहकारी बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केल्याचं सांगता येऊ शकते. परंतु त्यासाठी दुसऱ्याही बँका मी पाठिंबा सांगितलं की नाबार्डच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. त्याचबरोबर भूविकास बँकांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनच प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या विकासाला जी गती मिळाली व ग्रामीण भागातील जो काही विकास झालेला आहे त्यामध्ये राज्य सहकारी बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, प्राथमिक सहकारी पतसंस्था किंवा विविध कार्यकारी सोसायटी असतील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला सांगता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर आपले शेवटचं होतं या चॅप्टरमध्ये. तर या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने सूचित सहकारी बँका, त्याच्या अंतर्गत काम करणाऱ्या सूचित नागरी सहकारी बँका, सूचित राज्य सहकारी बँका, राज्य सहकारी बँकेची जी काही त्रिस्तरीय रचना अभ्यासलेली आहे त्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्तीच्या अंतर्गत काम करणाऱ्या प्राथमिक सहकारी बँका असतील, पतसंस्था असतील, यांच्या माध्यमातून प्रामुख्याने ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सांगता येऊ शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या लेक्चरला प्रकरण दुसरे बँकांची कार्य याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर ती माहिती आपण मात्र ऑनलाइन लेक्चर सिरीजमधील 9व्या लेक्चरला करणार आहोत. धन्यवाद.